ब्रेकिंग न्यूज पाहूया. राज्यातील पक्षापक्षामधील संघर्ष आता थेट संसदेत पोहोचलाय. सुनील तटकरे यांच्या ओरिजिनल राष्ट्रवादीवर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आक्षेप घेण्यात आलाय. नव्या अध्यक्षांना शुभेच्छा देताना ओरिजिनल राष्ट्रवादी असा उल्लेख तटकरेंनी केला होता. तटकरेंच्या त्या विधानाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांचा तीव्र विरोध. प्रचारातील असली नकलीचा मुद्दा लोकशाहीच्या मंदिरात आलाय. दरम्यान सुनील तटकरेंनी नव्या अध्यक्षांना शुभेच्छा देताना ओरिजिनल राष्ट्रवादीकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो असं म्हटलं होतं. त्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांनी थेट आक्षेप घेतला. या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद राठोड. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडजी आपल्या सोबत आहे. सर, आज लोकसभेमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली, पूर्ण असली आणि नकली या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. शुभेच्छा देत असताना असली नकलीची या ठिकाणी मोठी चर्चा पाहायला मिळते. काही असली नकली बिकली काय नाही, कोर्टाचा निकाल आहे का? कोर्टाने सांगितलंय घाई करू नका, तुम्हाला सिम्बॉल दिलेला आहे, हा अंतिम नाही आहे. म्हणून तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला खाली लिहावं लागलं की सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत तुम्हाला हे चिन्ह वापरता येईल आणि तसं खाली लिहा. अंतिम निकाल येऊ द्या, घाई करू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत सहा, विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.